झाड लावण्यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींची नावं सांगू शकाल का तुम्ही हो झाड लावण्यासाठी आपल्याला मातीचे भांडे मृदा पाणी आणि जे झाड लावायचे ते झाडाचे रोप यांची आवश्यकता असते मृदेशिवाय झाड उगवेल का बहुतांश झाडांना मृदा लागते मृदा आपल्यासाठी एवढी महत्वाची का आहे तुम्ही जर तुमच्या सभोवताची अन्नसाखळी बघितली उदाहरणार्थ हरणं झाडं खातात माशांना माणसं किंवा बगडे खातात शेवाळ छोटे मासे खातात छोट्या माशांना मोठे मासे खातात मोठ्या माशांना मगरी खातात माणसं झाड किंवा मा वनस्पती खातात आपण सगळेच शाकाहारी मांसाहारी आणि दोन्ही खाणारे सर्व भक्षक सगळेच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतो बहुतेक सर्व वनस्पतींना वाढीसाठी मृदेची आवश्यकता असते अपवाद शैवाल जलपर्णी यांचा जे मृदे शिवाय वाढतात आता आपण मृदेचा अभ्यास करूया मृदा हा नैसर्गिक स्रोत पृथ्वीच्या पृष्ठभागाचा वरचा स्तर या रूपात सापडतो त्यामध्ये असेंद्रिय किंवा सेंद्रिय पदार्थ खनिजे वायू तसेच पाणी असते आता मृदेचे निरीक्षण करूया तुम्ही जर मृदेचे नीट अवलोकन केले तर तुम्हाला दिसेल की त्यात विविध आकारचे कण आहेत जेव्हा वाळूच्या कणांचे प्रमाण किंवा मोठे कण जास्त असतात तेव्हा त्याला आपण रेताड मृदा असं म्हणतो यातून पाण्याचा जलद निचरा होतो त्यामुळे रेताड मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते पाणी धरून ठेवू शकत नसल्याने ही मृदा अन्नद्रव्ये पुरवू शकत नाही झाडांना किंवा वनस्पतींना आवश्यक असलेली पोषकद्रव्ये पाण्यात विरघळतात आणि मुळांमार्फत शोषून घेतली जातात त्यामुळे रेताड जमीन कमी सुपीक असते ती सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजाची बदलेली असते ही मृदा मशागत करण्यासाठी सोपी असते मृदेचा दुसरा प्रकार म्हणजे पोयटा मृदा पोयटा मृदेतील कणांचा आकार मध्यम म्हणजे रेताड मृदेपेक्षा छोटा पण चिकण मृदेपेक्षा मोठा असतो यात खूप मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ जसे की पाने मृत प्राण्यांचे अवशेष आणि काही सूक्ष्मजीव असतात रेताड जमिनीपेक्षा या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते पण चिकण मृदेपेक्षा कमी असते रेताड जमिनीपेक्षा अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते रेताड जमिनी एवढी पोयटा मृदेची मशागत करणे सोपे नसते तिला गाळाची मृदा असेही म्हणतात मृदेचा तिसरा प्रकार म्हणजे चिकण मृदा या मृदेमध्ये मातीचे सूक्ष्म कण सर्वाधिक असतात या सूक्ष्म कणांचे प्रमाण या मृदेत सर्वाधिक असते चिकण मातीच्या कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात मऊ लागतात चिकण मातीमध्ये रेताड आणि पोयटा मृदेच्या तुलनेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असते त्यामुळे ती झाडांना जास्त अन्नद्रव्य पुरवू शकते ही मृदायुक्त जमीन मशागत करण्यासाठी जड असते आता वेगवेगळ्या ठिकाणच्या मृदा गोळा करा त्यांच्या रंगांचे निरीक्षण करा आपल्याला दिसते की मृदेचे विविध रंग असतात जसे काळी लाल तांबूस पिवळी आणि राखाडी कारण अनेक प्रक्रियांचा तसेच मृदेतील घटकांचा परिणाम म्हणून मातीला वैशिष्ट्यपूर्ण किंवा मा विशिष्ट रंग प्राप्त होतो कोकणामधील मातीचा रंग कोणता आहे लाल का कोकणातील मातीचा रंग लाल आहे या मातीत अनेक लोहाची संयुगे असतात ज्यांचा रंग लाल असतो त्यामुळे या मातीचा रंग लाल आहे मृदेचा रंग तिचा पोत रेताड पोयटा किंवा चिकण तिच्यातील सेंद्रिय घटक आणि रासायनिक पदार्थ असे लोह चुना यांच्यावर अवलंबून असतो मृदेचे रंग अप्रत्यक्षपणे तिचे अनेक गुणधर्म दाखवण्यास उपयुक्त ठरतात मृदेच्या रंगावरून तिचा कस किंवा सुपिकता पाण्याचा निचरा पाणी धरून ठेवण्याची क्षमता याबाबत स्पष्टता येते मृदेची रचना म्हणजे काय मृदेची रचना तिच्यातील कणांच्या रचनेनुसार किंवा आकारावर अवलंबून असते मृदा खडकांपासून बनते उष्णता पाऊस आणि वारे खडकांचे मृदेत रूपांतर करतात मृदेच्या रचनेचे काय महत्त्व आहे मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते चांगल्या मृदा रचनेमुळे वनस्पतींची योग्य वाढ होते मुळांना पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा होतो पाण्याचा निसरा चांगला होतो त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होऊन आपल्याला चांगले उत्पादन मिळते मातीचे विविध उपयोग कोणते वनस्पतींच्या संवर्धनासाठी मातीची मदत होते वनस्पतींना आधार आणि पोषण देऊन वनस्पतींची वाढ करण्यास मृदा मदत करते वारंवार एकच पीक घेण्याने मृदेची सुपीकता कमी होते आणि आपण म्हणतो की जमीन नापीक किंवा उजाड झाली आलटून पालटून वेगवेगळी पिकं घेतली किंवा आंतर पिकं घेतली पाहिजेत ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकेल मृदेमुळे जलसंधारण होते तुम्ही ती घोषणा ऐकली आहे का जास्तीत जास्त झाडे जास्त लावा आणि पृथ्वी वाचवा अशा घोषणांची आपल्याला काय गरज आहे आपण जास्त झाडे का लावली पाहिजेत मृदा पाणी धरून ठेवते जेव्हा झाडे लावतात तेव्हा मुळे मातीला धरून ठेवतात यामुळे जमिनीचा वरचा सुपीक थर वाहून जाण्यापासून रोखला जातो तसेच छोटे बंधारे आणि तलाव बांधल्याने पाणी साठवता येते कारण मृदा पाणी धरून ठेवते या साठवलेल्या पाण्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते हे साठवलेले पाणी पूर्ण वर्षभर वापरता येते या पद्धती वापरून भारतातील अनेक खेडी दुष्काळमुक्त करता येतील मृदेला आकार असते मातीची भांडी मातीचे दिवे मूर्ती विटा या वस्तू कशापासून बनवतात माहितीये का तुम्हाला या सगळ्या वस्तू मृदेपासून बनवतात मृदेमध्ये पाणी मिसळतात आणि कुंभार त्याच्या चाकावर या ओल्या मातीला त्याला हवा तसा आकार देतो या वस्तू त्यानंतर वळवून त्यांना कायमस्वरूपी आकार देता येतो आणि मृदेच्या या गुणधर्माला आकार येतात असं म्हणतात कपबशा स्नानगृहातील फरशा प्रयोगशाळेतील उपकरणे इत्यादी वस्तू बनवण्यासाठी काय वापरतात हे सगळे चीनी मृदेने बनवले जाते हिला चिनी मृदा म्हणतात कारण ती चीनमध्ये आढळते जेव्हा ही मृदा तापवतात तेव्हा तिला झळाळी किंवा चमक येते आणि ती कठीण आणि टणक होते म्हणून आपण ही मृदा कब्बशा बनवायला वापरतो चिनी मृदेला केओलिन असंही म्हणतात पर्यावरणपूरक होण्यासाठी गणपतीची मूर्ती बनवायला तुम्ही कोणती मृदा वापराल आपण शाडू मृदा वापरून मूर्ती बनवू शकतो ती पांढरट रंगाची असते आणि पुतळे मूर्ती बनवण्यासाठी वापरतात गणपतीच्या मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजेच कॅल्शियम सल्फेट या रसायनाने बनवतात या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत त्यामुळे त्या पर्यावरण पूरक नाहीत आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण किंवा संवर्धन केले पाहिजे आणि प्रदूषण कमी केले पाहिजे घरी आणि ऑफिसेसमध्ये झाडे लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुंड्या कोणत्या मृदेपासून बनवतात या मातीचा किंवा मा मृदेचा रंग लाल असतो आणि तिला टेरा कोटा मृदा असं म्हणतात सौंदर्य प्रसाधनात आणि विशेषतः चेहऱ्याला लावण्यासाठी कोणती मृदा वापरतात यासाठी मुलतानी मृदा वापरतात अतिशय मऊ असते का उगवत नाही सांगू शकता का सफरचंद हिमालयात उगवतात एखाद्या विशिष्ट पिकाला विशिष्ट प्रकारची जमीन आणि हवामान लागतं तरच त्याचं उत्पादन योग्य तो नफा मिळवण्या इतकं जास्त येऊ शकतं किंवा पुरेसा नफा मिळवून देण्या इतकं उत्पादन एखाद्या पिकाचं येण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारची जमीन आणि हवामान मिळावं लागतं मृदेमधील विविध घटकांचे अस्तित्व माहिती करून घेण्यासाठी किंवा मृदेमधील विविध घटकांच्या माहितीसाठी मृदेचे परीक्षण करता येते किंवा मृदेचे परीक्षण करून मृदेतील विविध घटकांची माहिती मिळवता येते मृदा परीक्षण काही घटकांच्या कमतरतेचीही माहिती आपल्याला देते आणि ती कमतरता घालवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे तेही सांगते मृदेचा सामू म्हणजेच पी किती असेल तर ती मृदा सुपीक असते मृदेचा सामू साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असेल तर ती मृदा सुपीक मानली जाते सहापेक्षा कमी म्हणजेच आम्लयुक्त किंवा सीपेक्षा जास्त म्हणजेच अल्कधर्मी सामू मृदेला नापिक बनवते सेंद्रिय पदार्थांमुळे मृदेतील पोषक तत्वे मृदेमध्ये परत मिसळली जातात म्हणून सेंद्रिय पदार्थांचे से प्रमाण कमी झाल्यास मृदा नापिक होते जेव्हा पाणी कमी किंवा जास्त होते तेव्हा काय होते दोन्ही परिस्थितीत शेतकरी पीक घेऊ शकत नाहीत कमी पाण्यामुळे झाडे किंवा पिके सुकून जातात तर जास्त पाण्याने ही झाडे किंवा पिके मरतात त्यामुळे झाडे किंवा पिकांच्या वाढीसाठी जमिनीतील पाण्याचा नीट किंवा योग्य निचरा होणे आवश्यक असते सतत एकच पीक घेत राहिल्यास काय होतं जमिनीतील एकाच प्रकारचे पोषक तत्व वारंवार वापरले गेल्याने जमिनीची सुपिकता घटते त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊन ते पण घटण्यास सुरुवात होते त्यामुळे विविध पिके घेणे अधिक योग्य आहे उदाहरणार्थ गव्हाच्या पिकाने घेतलेली पोषकद्रव्ये द्विदल पिकांमुळे जमिनीला परत मिळतात म्हणून गव्हाचे पीक घेतल्यानंतर द्विदल म्हणजे मूग मटकी यांसारखी पिके घ्यावी जड किंवा क्षारयुक्त किंवा खाऱ्या पाण्याचा सतत वापर रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा अधिक वापर यामुळे मृदेचा पोत बिघडतो आणि जमीन नापिक किंवा उजाड होते म्हणजेच जमीन पेरण्यायोग्य राहत नाही जागतिक मृदा दिन केव्हा साजरा करतात पाच डिसेंबर समजा तुम्ही आणि तुमचा मित्र चांद्र सफरीला निघालात चंद्रावर उतरल्यावर तुम्ही तुमच्या मित्राचे बोलणे ऐकू शकाल का तुमची इमारत दहा मजली आहे आणि तुम्ही तिसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी बसवली हो आहे आता त्या टाकीमधून सर्व मजल्यांवर तुम्ही पाणी पुरवठा करू शकाल का हिवाळ्यामध्ये ज्या ठिकाणी तापमान शून्य अंश सेंटीग्रेडच्या खाली उतरते त्या ठिकाणी पाणी वाहून नेणारे पाईप फुटतात